80 शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट प्रिय महोदय जीवित आणि मालमत्ता यांच्या सुरक्षिततेबद्दल हल्ली प्रत्येकाला काळजी वाढते याचे कारण समाजात हल्ली गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ झाली आहे हल्ली दाखवले जाणारे अनिष्ट बोलपट हे त्याचे प्रमुख कारण आहे असे आम्हाला वाटते समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती पूर्वीपासूनच चालत आली आहे हे खरे असले तरी हल्ली बोलपटात जी दृश्ये दाखवली जातात त्यामुळे चैनबाजीची प्रवृत्ती तर वाढली आहेच पण त्याखेरीज वैयक्तिक व सामाजिक नीतिमत्तेचीही पातळी दिवसेंदिवस घसरत चाललेली आहे याचा अपरिहार्य परिणाम म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत चालली आहे या प्रवृत्तीला पायबंद घालण्याकरिता व जीवित आणि मालमत्ता यांच्या रक्षणाकरिता सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे यात शंकाच नाही परंतु या समस्येचीही व्याप्ती एवढी मोठी आहे की इतरांनीही सरकारला त्या कामी भरीव सहाय्य करण्यास पुढे आले पाहिजे त्या दृष्टीने आम्ही मुंबई सुरक्षा सेवा या नावाची संस्था नुकतीच स्थापन केली आहे जीवितांच्या आणि मालमत्तेच्या रक्षणाची काळजी नाहीशी करून व्यक्तींना व संस्थांना आपले नित्याचे सर्व व्यवहार निर्धपणे व सुरळीतपणे करण्यास आवश्यक ती परिस्थिती उपलब्ध करून देणे हे आमच्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे या कामासाठी अनुभवी सुरक्षा अधिकारी आणि रक्षक यांची सेवा हम्मास उपलब्ध आहे हे सुरक्षा अधिकारी व रक्षक आळीपाळीने दिवसाचे 24 तास कामावर असतात आवश्यक तेव्हा हम्मास पोलिसांचे व फायर ब्रिगेडचे सहाय्य तत्परतेने मिळते आमच्या संस्थेच्या कार्याची तपशीलवार माहिती सोबतच्या छापील पत्रकात दिली आहे तीवरून आमच्या संस्थेच्या कार्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल व आपणही आमच्या संस्थेचे सभासद व्हाल अशी आशा आहे उत्तराची वाट पाहत आहोत आपले